अत्यासंधी मध्ये आपण वेगवेगळे जे जे कोर्स आहेत त्याचा आपण पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत। तसंच आता सुरुवातीला कसं आपल्या आमच्याकडे जे लहान मुलापासून वयस्कापर्यंत जे म्हणजे स्किल द्यायची आहे त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत। तर आपण सुरुवातीला लहान मुलापासून सुरुवात करू। लहान मुलापासून आपल्याकडे म्हणजे आपल्या खेड्यामध्ये तसं जिल्हा परिषद शाळा व्यतिरिक्त ज्याची म्हणजे पैशाची किंवा ज्याची सोय असेल तेच इंग्लिश स्कूल शाळेमध्ये जाऊ शकतात मुलं। तर त्यामुळे आपण जे लहान मुलांसाठी स्पोकन इंग्लिश कोर्स ठेवणार आहोत ते आपल्या गावामध्ये 2 महिन्याचा कोर्स आहे। तर आमच्या मुलांना इंग्लिश यावं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे इंग्लिश बोलल्या जातो तेच इंग्लिश मुलांना म्हणजे कसं बोलायचं आपल्याला सर्वांनाच वाटतं आपल्या मुलांना इंग्लिश यावी। परंतु जिल्हा परिषद शाळेत पण खूप सुविधा झाल्या पण ट्युशन घेतल्यासारखं आमच्याकडे जे 2 महिन्याचा कोर्स आहे ते आपण आपल्या गावामध्ये घेणार आहे। ज्यांची म्हणजे मुलांची अशी इच्छा असेल आई वडिलांची आपल्या मुलांना इंग्लिश थोडी बेसिक इंग्लिश यावी तर त्यासाठी तुम्ही आपल्या मुलांचं ऍडमिशन आमच्याकडे करू शकता। तसंच आपल्याकडे 10वी 12वी जे विद्यार्थी असतात पास नापास आता मोबाईल घेऊनच बसतात जास्त नापास झालेले किंवा कॉलेजला नसलेले तर त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याकडे संधी कसं आयडियाचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 व्हीलर आहे मोबाईल रिपेअरिंग आहे आणि आय टी आयमध्ये जे वेगवेगळे ट्रेड आहेत वायरमॅन म्हणजे खूप आय टी आयमध्ये भरपूर असतात। तर ते कोर्स आपण याच्यामध्ये जर 15 ते 20 विद्यार्थी भेटले आम्हाला तर आपण ते पण कोर्स गावामध्येच करणार आहोत। कुठेही जायची गरज नाही आपला कोर्स झाल्यानंतर त्याची ऑनलाईन एक्झाम होऊन म्हणजे परीक्षा ऑनलाईन परीक्षा होऊन आपण त्याला स्किल इंडियाचं सर्टिफिकेट देतो। त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसुद्धा मिळू शकतं किंवा कंपनी जसं आपण जे जातात गावातले काही मुलं जातात कंपनीमध्ये त्यांना कसं कंपनीमध्ये हार्ड काम लागतात अवघड म्हणजे वजे उचलणे काहीतरी अवघड काम। आता तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल एखादं सर्टिफिकेट तर तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी दिली जाते तिथं म्हणजे 30-40 हजारापर्यंत समजा तुम्हाला पगार दिला जातं। असे आपण इथं म्हणजे मुलांसाठी पण कोर्स ठेवले। आता आपल्याकडे मुलांसाठी झालं आता लेडीजसाठी बघा आता शिवण क्लास ब्युटी पार्लर आपल्या लेडीजचं म्हणजे ते डेलीचंच आहे। तर तुम्हाला कसं इथून जाणं येणं असं छोटे मुलं घेऊन जाणं मुलींना आपण पाठवत नाही नुसतं शिकवायलाच नाही पाठवत कोर्स शिकवायला तर त्याच्यासाठीच आपण गावामध्ये जर आपल्या मुलं मुली किंवा बायका जर झाल्या टेलरिंग पार्लरसाठी तर आपण त्यांचं पण 2 महिन्याचं प्रशिक्षण आपल्या गावामध्येच घेणार आहोत। कुठं जायचं नाही त्यांनी फक्त 2 तास इथे येऊन बसायचं आहे आमच्या ट्रेनर येतील त्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल। ब्युटी पार्लरचं थ्रेडिंग पासून ते नवरीच्या मेकअप पर्यंत त्यांना पूर्ण शिकवलं जाईल 2 महिन्यामध्येच। आणि टेलरिंगचं पण तसंच आहे टेलरिंगचं पूर्ण काम त्यांना 2 महिन्यामध्ये शिकवलं जाईल। तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याकडं मुलींसाठी किंवा लेडीजसाठी पण आहे। आणि तसंच आता शेतकरी वर्गासाठी बघा शेळी पालन आहे म्हैस पालन आहे कुक्कुट पालन आहे दूध डेअरी आहे। आता दूध डेअरी टाकायचं म्हणलं तर काही जणांना माहीत असतं आपण कसं टाकायचं पण त्याच्यावर आपण इथं प्रत्येक कोर्सवर आपण जर प्रशिक्षण घेतलं तर आपण त्याच्या व्यवसाय करू शकतो। आता डेअरीचं जर आपल्याला काही माहीतच नाही तर आपण डेअरीला सुरुवात करतो पण डेअरीमध्ये फायदा कसा होतो त्याचं कसं करावं लागतं ते प्रशिक्षण तुम्हाला अगोदर दिलं तर आपला काहीतरी फायदा होतो। नाही तर आपण पैसा आला डेअरी टाकतो नंतर म्हणतो आम्हाला काय पडलं नाही घाट्यात गेलं पण आपल्याला नेमकं माहीत नसतं त्याच्यामध्ये काय करायचं तर ते सर इथे येऊन तुम्हाला प्रशिक्षण देतात। डेअरीचं आपल्याला 2 महिने नाही डेअरीचं शेळी पालन म्हैस पालन हे फक्त 6 दिवसाचं ट्रेनिंग आहे तुमचं। तुम्ही जर इथे रोज 2 घंटे येऊन बसणार तर तुमचं ट्रेनिंग पूर्ण होतं। आता तुम्ही म्हणसाल म्हैस पालन शेळी पालन आम्हाला तर माहित आहे त्याचं काय घ्यायचंय तरी पण आपल्याला फक्त चारा दूध कसं काढायचं शेत एवढंच माहीत असतं बाकीचं लसीकरण तुमची म्हैस जर 2 लिटर दूध देत असाल 4 लिटर कसं देतील ह्याच्यावर पूर्ण क्वेश्चन समजा तुमचं जर दूध विकल्या गेलं उरलेल्या दुधाचं आपल्याला काय बनवायचं हे तुम्हाला प्रशिक्षणामध्ये पूर्ण शिकवलं जातं। त्यामुळेच आपण आपल्या गावामध्ये प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि प्रशिक्षण तुमचं होऊनच एवढंच नाही तर प्रशिक्षण झाल्यानंतर तुमची एक्झाम होती ऑनलाईन परीक्षा प्रत्येक महिलेची महिलाच नाही तर आपल्याला जेंट्स सुद्धा चालतात पुरुष पण त्याच्यात सहभागी आहेत। आपल्याला असं नाही की गटातीलच महिला गटात नसलेली महिला पण आपण घेतो आपण पूर्ण गावासाठी काम करतो गटापुरतं करत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक गावातली महिला पुरुष मुलं मुली सगळे चालतात। त्याच्यात शिक्षणाची अट नाही ना वयाची अट नाही कृषीसाठी फक्त बरं का शेतीसाठी
म्हणजे शेळी पालन, म्हैस पालन, दूध डेअरी, कुक्कुट पालन याच्यात शिक्षणाची अट नाही ना वयाची अट नाही, कोणी पण हा प्रशिक्षण घेऊ शकतो. प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला आम्हाला जेव्हा तुमच्या गावचा आयडी येईल परीक्षेचा त्या दिवशी आम्ही सरपंच सरांना म्हणजे अनाऊन्समेंट करून तुम्ही ज्यांनी त्यांना ऍडमिशन घेतलं त्याच इथं आल्या पाहिजे स्वतःचा आयडी म्हणजे आधार कार्ड घेऊन. तर त्या आधार कार्डानुसार आम्ही तुमचा फोटो स्कॅन करून एक परीक्षा घेतो ऑनलाईन. परीक्षा काय आवड नसती, सोपी असती, म्हणजे आपल्याला जनावराविषयी तुम्ही जे जे म्हणजे तुम्ही जर म्हशीचं घेतलं तर म्हशीविषयीच प्रश्न येतात, शेळ्याचं घेतलं तर शेळ्यावरच येतात, दूध डेअरीचं घेतलं तर म्हणजे जे तुम्हाला इथं प्रशिक्षणामध्ये शिकवलं जाईल त्याच्यावरच तुमची एक्झाम होती. याच्या व्यतिरिक्त तुमची कुठलंही काही विचारलं जाणार नाही. तर एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून NSDCचं म्हणजे नॅशनलचं सर्टिफिकेट भेटतं बघा. सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुम्हाला तुम्ही स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी तुम्हाला लोन अप्लाय करून त्या सर्टिफिकेटवर तुम्ही लोन घेऊ शकता. हे बघा, लोन मध्ये 5-6 प्रकारचे लोन असतात. नाबार्ड कडून असते, पंचायत समिती कडून असते, म्हणजे पशुसंवर्धन ऑफिस, हिंगोली ह्याच्याकडून असं वर्षामधून 6 योजना असतात सरकारी जे आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे आपल्याला इथं प्रशिक्षण जर ठेवलं तर आपल्याला आम्ही प्रशिक्षण देत नाही, आमचे अधिकारी जे पशुसंवर्धन ऑफिसचे सरकारी जे ऑफिसर असतात तेच इथे येऊन प्रशिक्षण देतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये किती सबसिडी आहे, त्या योजनेत तुम्ही बसता का, हे पूर्ण शिकवलं जाईल. तुम्हाला असं कोणतीही गोष्ट असं न सांगता करणार नाही. ते प्रशिक्षण त्यासाठीच आपण इथं गावामध्ये प्रशिक्षण ठेवले. तर याच्यामध्ये आता जर आपण समजा सर्टिफिकेट जर तुमचं एक्झाम जर घेतली तर सर्टिफिकेट तुमचं तिथून 15 दिवसाला येईल. तर तुम्ही कसं परीक्षा घेताय तिथं आपण उद्याच सर्टिफिकेट म्हणलं तर देत नाही, कारण सरकारी कामाला कसं थोडा वेळ लागते, 15 ते 20 दिवस तुम्हाला लागतील प्रमाणपत्र यायला. नंतर त्या प्रमाणपत्रावर तुम्हाला आता आमचं जर ट्रेनिंग होत आहे त्या ट्रेनिंगचं मला थोडंफार माहित आहे, कारण पशुसंवर्धन ऑफिसचे आपले वसमतदार डॉक्टर सावंत साहेब आहेत पंचायत समितीला, तेच येऊन तुम्हाला त्याच्यावर जनावरांविषयी आता सध्या जे लंपी आजार आहे त्या आजारावर प्रथम उपचार काय करायचा. जसं आपल्या शेणावर एखादा रोग होतो आपण काय म्हणतो रोगाला मेली, पण आपल्याला मुळात माहीत नसतं तिला काय पाहिजे काय नाही, बोलत नाहीत शेळ्या. आपण जर थोडं जर त्याला म्हणजे आपल्याला जर माहिती असली प्रशिक्षण घेण्याचं हेच कारण आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेणं आणि ती माहिती झाल्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या जनावर दगडापासून पण हे होतो माहिती होती आणि आपल्याला पुढे काय करायचं उद्योगाला ते आमच्या सर्टिफिकेटवर पण तुम्हाला म्हणजे लोन भेटून आम्ही लोन देणार नाही बरं का. तुम्ही म्हणसान मॅडम तुम्ही आल्या तुम्ही लोन द्या, आम्ही सर्टिफिकेट तुम्हाला देणार आहे नॅशनलचे. तर त्या सर्टिफिकेटवर तुम्ही स्वतःचा उद्योग करून समजा व्यवसाय चालू करू शकता, याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आता पुरुष मंडळांचं पण तसंच आहे, आता ह्यांना जर डेअरी वगैरे काय टाकायचं असेल तर ह्यांनी स्वतः म्हणजे ऍडमिशन घेतील. महिला पुरुष आपल्याला दोन्ही पण चालतं, एवढंच आहे महिलांना 33% आरक्षण असल्यामुळं महिलांना प्राधान्य आहे, त्यामुळे जास्त लेडीजचेच फॉर्म येतात आमच्याकडं, पुरुष मंडळीचे जास्त येत नाही. तरी पण पुरुष मंडळी म्हणजे करण्यास काय हरकत नाही. मग गावामध्ये आता जे कॅम्प्युटरचे आहे आपल्याकडे सिस्टीम आहे ग्रामपंचायतमध्ये, सरांनी जर बोललं तर आपल्यामध्ये कॅम्प्युटरला पण 20 विद्यार्थी झाले तर आपण इथं CCC एक कोर्स आहे आमच्याकडे, टॅली आहे, DTP आहे, बेसिक कॅम्प्युटर आहे. आता आपल्या सगळ्याच्याच मुलांना कसं कॅम्प्युटर म्हणलं तर वसमतला जाऊनच करावं लागतं कोर्स. कॅम्प्युटरचे कोर्स आणि गावातच राबवला जातो. कॅम्प्युटरचे जर आम्हाला 20 विद्यार्थी भेटले तर आता कॅम्प्युटरची फीस म्हणलं तर 3,000, 4,000, 5,000 आहे आणि मुलांचं जाणं येणं. तर त्यामुळं आमचं इथं पूर्ण लॅब सिस्टीम म्हणजे कॅम्प्युटर सिस्टीम बसवल्या जाईल आणि आमचे शिक्षकपर्यंत जे आहे ते तुम्हाला गावामध्ये येऊन पूर्ण शिकवल्या जाईल लेकराला. आता कॅम्प्युटर कोर्स सगळ्यांनीच केलेले असतात, जवळपास शिकलेल्या मुलांनी म्हणजे असं छोट्या नाही बघा नवी दावी म्हणजे BA झालेल्या MA झालेल्या विद्यार्थ्यांनी, तर मुळात कॉम्प्युटरमध्ये आपण शिकतो पण आपल्याला येत नाही. आता आमच्याकडे कसं असते माहिती आहे का, बेसिक कॉम्प्युटर म्हणलं स्वतःचा ईमेल आयडी तयार करणं, मेल कसा पाठवावा हे करणं, पत्र कसं टाईप करणं, टॅलीमध्ये कसं करायचं, म्हणजे हे कॉम्प्युटरचं बेसिक जे ज्ञान आहे ते पूर्ण आपण गावामध्ये शिकवतो. आता ठीक आहे, कॉम्प्युटर आपण केलं म्हणजे खूप मुलांना असं येत नाही की कॉम्प्युटर झाले नुसतं सर्टिफिकेट असते त्यांच्याकडं, पण कॉम्प्युटरवर बसल्यावर हे कर म्हणलं तर ते येत नाही. तर तसंच आपण तसं म्हणजे न करता आपण आपल्या गावामध्ये पूर्ण ते बेसिक कॉम्प्युटरचं ज्ञान 8वी 5च्या विद्यार्थ्यांना, 8वी 5च्या पुढे कॉम्प्युटरचं आहे कारण बोनाफाईड लागते कॉम्प्युटरला, याला शिक्षणाची गरज आहे,
आठवी पाचच्या मुलं जर असतील तर ते पूर्ण आपल्याकडं कॉम्प्युटर साठी पण आहे, नावनोंदणी करू शकता। हे बघा आपल्याकडं आता फीस सांगते तुम्हाला, कॉम्प्युटरची फीस किती आहे 3000-4000 माहित असेल तुम्हाला कॉम्प्युटरची। तर आपण त्याची आता आपल्याला कसं रजिस्ट्रेशन करावं लागतंय नॅशनल पोर्टलला, आम्ही रजिस्ट्रेशन करतो जसं सरकारी दवाखान्यात आपण जातो तर 5 ते 10 रुपयाचं आपण तिथे चिठ्ठी फाडावंच लागते सरकारी दवाखान्यात। ती का फाडावं लागते तर त्याचं कारण कसं ते म्हणजे सरकारी आपली नोंद केल्या जाते तिथं। तसंच आमच्याकडं जे तुम्हाला कॉम्प्युटरची फीस आता तिथे 4-5 हजार न भरता आमच्याकडं 2 टप्प्यात असते। रजिस्ट्रेशन फीस अशी 700 रुपये सुरुवातीला जे तुमचं गव्हर्नमेंट पोर्टलला रजिस्ट्रेशन केला जातो आणि त्याच्यानंतर आमचा इथे कोर्स चालू होतं 2 दिवसातच। आपली जर बॅच झाली मुलाची तर 2 दिवसात आपल्या ट्रेनिंगचा सुरुवात होती। नंतर आता हे 2 महिने झाल्यानंतर तुमची एक परीक्षा घेतली जाते, तर आपल्याला तिथून 15 दिवसालाच एक्झाम फॉर्म भरावा लागतो, 1 महिना किंवा 15 दिवस। 1 महिन्याच्या एक्झाम फॉर्म भरते वेळेस आम्हाला एक्झाम फीस 700 रुपये म्हणजे 1400 रुपयामध्ये तुमचा कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण होते आणि परीक्षा घेऊन तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं जातं ते म्हणजे जे आपल्याला तिकडनं भेटतं तेच सर्टिफिकेट आम्ही देतो नॅशनलचे। म्हणजे पूर्ण आपल्या भारत देशामध्ये चालणारं असं नाही कोणत्या संस्थेचं म्हणजे असं संस्थेचं किंवा असं म्हणजे प्रायव्हेट नाही, असं प्रत्येक कोर्सचं आमच्याकडं सर्टिफिकेट दिलं जातं। ज्या सर्टिफिकेटवर तुम्ही स्वतःचा उद्योग करू शकता, ज्या सर्टिफिकेटवर तुम्ही जॉब करू शकता, ज्या सर्टिफिकेटवर तुम्ही म्हणजे कुठं पण काही अप्लाय केलं तर त्याच्या सबसिडी अंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता। आता पंचायत समितीला सरांना माहित असेल, पंचायत समितीला दरवर्षी शेळ्याची म्हशीची योजना निघते, 10 शेळ्या 1 गोहू आणि 2 म्हशी। आता लॉकडाऊनमुळे 2 वर्ष बंद आहे, 2 वर्षामध्ये काहीच नाही झालं, तर यावर्षीपासून चालू होणार आहे। तर हे जर चालू झालं समजा आपल्याकडं तर तुम्ही जर आमचं प्रशिक्षण घेतलं तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटलं जे असं SC OCON काय नाही पंचायत समितीचं जो आहे त्याच्यामध्ये 20% अनुदान हे आहे सबसिडी आहे 80% आणि 20% फक्त 10 शेळ्या 1 गोकुळ जेव्हा आपल्याला भेटतं तर तेव्हा फक्त 20% रक्कम भरल्या जाते, नंतर तुम्हाला त्या शेळ्या दिल्या जातात। म्हशीमध्ये पण तसंच आहे, म्हशीमध्ये सुद्धा आपण जेव्हा आपल्याला 2 म्हशीचं आपल्याला योजना मिळतील तर तुम्हाला 20% रक्कम भरल्या जाते, नंतर तुम्हाला म्हशी दिल्या जातात। तसंच प्रत्येक योजनेचं 40% किंवा 60% अनुदान आणि SC साठी थोडं 80% अशा योजनेअंतर्गत पूर्ण स्कीम आपल्याकडे आहे। तर याच्यासाठी आपण आपल्या गावामध्ये आम्हाला कमीत कमी प्रशिक्षण लावण्यासाठी 20 महिलांची आवश्यकता असते, 20 कमीत कमी प्रत्येक कोर्सला आमच्या 15 ते 20 महिलांची गरज असते। तर आपण आपल्या गावाची म्हणजे सुरुवात आपल्या ताईकडून करू शकून, कारण त्यांचं कसं गटाचं हे आहे आणि नोंदणी जर आपल्याला करायची असेल तर ताईकडं आपण करू द्या, नंतर पण मीटिंग घेऊया, कारण या मीटिंगमध्ये कसं जास्त महिला नाही आहे। तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला आत्ताच विचारा, नंतर मी गेल्याला तुमचं करायचं नाही, आत्ता काय विचारायचं ते विचारा, पुरुष मंडळी पण विचारा आणि महिला पण विचारा। हे बघा आपले 2 महिन्याचे जे कोर्स आहे त्या 2 कोर्सला कंपल्सरी 1400 आहे, 1 रुपया जास्त द्यायचा नाही 1400 व्यतिरिक्त, आणि ती पण आपण 2 टप्प्यात घेतोय, 700 रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि 700 रुपये एक्झाम फीस। फक्त कृषीसाठी सूट आहे, शेतकऱ्यांसाठी हे बघा शेळी पालन जे आहे, शेळी पालन, म्हैस पालन, दूध डेअरी आणि कुक्कुट पालन हे जे 4 व्यवसाय आहे याच्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन फीस 300 आणि परीक्षा फीस 300-600 रुपयामध्ये हे कोर्स समाप्त। तुम्हाला इथं 6 दिवस फक्त 6 दिवस म्हणलं तरी 2 दिवस तर कंटिन्यूअस, कारण एक्झामला कंपल्सरीच असतं आणि तुम्हाला जेव्हा प्रशिक्षण घेतल्याच्या समोरचं काय कळत नाही त्यामुळे तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचंच आहे। इथे येऊन बसावंच लागतं, ज्याचं ऍडमिशन झालं त्याने इथे येऊन बसावं लागतं। इथं तुम्ही नाही म्हणता ग्रामपंचायतमध्ये दुसरं कुठं आला असं जिथं महिला म्हणजे जर असं तर तिकडं पण चालतं आपल्याला, आपल्याला काय नाही तिथं अधिकाऱ्याला म्हणजे येतील तिथं तुम्हाला येऊन बसावं लागतं आणि परीक्षा देणं गरजेचं आहे। ज्याची परीक्षाला नसतील त्या महिलेला सर्टिफिकेट भेटणार नाही, त्यांना डबल 300 रुपये एक्झाम फीस भरून डबल परीक्षा द्यावं लागतं। क्लास तर सकाळीच असतो सर। हे बघा तुम्हाला पण आपल्याला फक्त 2 तास द्यायचे, आपल्याला दिवसभर बसायचं नाही। आपल्याला सकाळी जर तुम्ही इथं 8:30 किंवा 9 ला आल्या तर 10-10:30-11 वाजेपर्यंत तुम्ही फ्री,
नंतर तुम्ही तुमचे काम म्हणजे शेतातले पण करू शकता आणि फक्त एक्झामच्या वेळेस तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल कारण ऑनलाईन एक्झाम असली साईड कधी चलते कधी चलत नाही त्या दिवशी फक्त एक दिवस तुम्हाला द्यावा लागेल परीक्षेच्या दिवशी नोंदणी होती त्या योजनेवरच तुम्हाला मेसेज दिला ह्या योजनेमध्ये ही निघाली ती तुमच्या मोबाईल वरून तुम्हाला कळला जातो म्हणजे असं कसं आपण प्रत्येक वेळेस ऑफिसला नाही पोहोचू शकत त्यामुळे हे रजिस्ट्रेशन आम्ही गव्हर्नमेंट पोर्टलला शिलाई मशीनचं जर आपल्याला सर्टिफिकेट भेटलं आता शिलाई मशीनचं कसं त्यांचं पण जे प्रशिक्षण झालं त्याच्यावर एक्झाम होती शिलाई मशीनचं पण आपण जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा त्यांना सर्टिफिकेट भेटतं तर त्या सर्टिफिकेटवर त्यांना पंचायत समितीकडे आता चालू होतं याचं 15 दिवसाखालीच ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असल त्यांना फाईल करायला काही हरकत नाही त्यांना फ्रीमध्ये मशीन भेटल्या जाते आणि तसंच फ्रीमध्ये जर नाही लागला कुणाचा नंबर तर तुम्हाला एक लोन दिल्या जातं शिलाई मशीन घेण्यासाठी 50,000 जास्त काय आता शिलाई मशीन कसं जास्त महाग नसतात 15-20 हजारापर्यंत शिलाई मशीन येतात आणि 2-3 मशीन घेतलं तर 50-60 हजारापर्यंत तर 1 लाखाच्या आत तुम्हाला शिलाई मशीनसाठी लोन दिलं जातं पार्लरचं पण तसंच आहे तुम्हाला कोर्स झाल्यानंतर आमच्याकडे परीक्षा घेऊन सर्टिफिकेट दिलं जातं स्वतःचं पार्लर करण्यासाठी आपल्याकडं जर पैसा नसेल तर आपण त्याच्यावर लोन घेऊन स्वतःचं पार्लर सुरू करू शकतो ठीक आहे गावातला एकच नसती 3-4 असतात मग तिला काय वाटतं ती जागे तर मला करायचं मग याच्यासाठी आपण जर त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे हा तर त्याच्यासाठी पण आमच्याकडे फॉर्म घ्यावा लागतो आता ट्रेनर जी आहे ना तिला निवडायचं म्हणजे कसं आमच्याकडे परीक्षा असते आणि 2 दिवसाचं ट्रेनिंग असतं म्हणजे आमच्या सिलेबस मध्ये काय शिकवायचं ते तिला शिकवलं पाहिजे आता गावातली ट्रेनर म्हणजे कसं आपण क्लास लावतो पण 3-4 महिने लागतात ना शिकायला 6-6 महिने पण लागतात मग एकाच याच्यात आपल्याला 8-8 दिवस नाही घालताय आपल्याला म्हणजे म्हणजे आमची ऑफिसची ट्रेनिंग दिल्यानंतर त्या एक्झाम मध्ये पास झाल्यानंतर तिला आपण ट्रेनर म्हणून निवडतो गावामध्ये तसं असं काय बऱ्याच महिला चालते काय मग चालते ना आमची एक्झाम द्या मला त्यांना आम्ही सांगतो सर म्हणजे असं फिक्स नाही हा त्यांना